तुमच्या भेटीला आली आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फॉर्मॅट टेनिस बॉल क्रिकेटचे ते खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये एक गाव एक संघ, तालुका ओपन, खुला गट अशा सर्व प्रकारच्या विविध टीम्स या स्पर्धेला खेळतील, या स्पर्धेला एन्जॉय करतील. एक अप्रतिम अशी स्पर्धा एम आय डी सी मित्रमंडळ यांच्या वतीनं लखमापूर फाटा इथे ही स्पर्धा येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये खेळली जाईल. कुठलीही स्पर्धा ही यशस्वी करण्याकरता त्याची सुरुवात एक चांगल्या उद्घाटन समारंभानं होणं गरजेचं आहे. हॅलो.
मेनू हेलो 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 चेक
तर एक देखना उद्घाटन समारंभाचा सोहळा तुम्ही पाहिला, या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातन तुम्हाला अप्रतिम क्रिकेट या स्पर्धेचं पाहिला मिळेल. सुपर टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपण लाईव प्रक्षेपण या स्पर्धेचं भाग आहे. स्पर्धा येत्या 5 दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रंगवली जाणार आहे. आज पहिली मॅच जी आपल्याला पाहायला मिळेल सुकियाना आणि त्याच्या विपक्ष जय मल्हार या दोन टीम मध्ये तुम्हाला पहिली मॅच पाहायला मिळेल. चला मैदान खाली करायचंय. हॅलो जय मल्हार विन द टॉस. आपला निर्णय आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. मला वाटतं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेच सार्थकी लावा, वेळ घेऊ नका. आपला एक अतिरिक्त खेळाडू जो समालोचन कक्षामध्ये पाठवणं बंधनकारक आहे, ज्याला आपण समालोचन कक्षामध्ये विनाविलंब पाठवायचंय. सामन्याला इथे सुरुवात होणार आहे आणि या स्पर्धेचा प्रारंभ आपण विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मिदेव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन. स्वरांची आई सरस्वती आई सप्तशृंगी चरणी नतमस्तक होत या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजांना मानाचा मुजरा. आपण पाहताय MIDC मित्रमंडळ लखमापूर फाटा यांच्या वतीनं आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. बघा तुम्हाला फिल्डिंग आणि फलंदाजी या दोन टीम करता दोन पॅव्हिलियन बॉक्स इथे बनवले गेलेत. त्याचा वापर करायचा आहे. आपण जर त्या पॅव्हिलियन बॉक्सचा वापर केला नाही तर आपल्याला काही धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने दिली जाईल, जी स्वीकारावी लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. आणि आमचे जे ऑफिशियल्स आहेत जो काही निर्णय ते देतील तो फायनल असेल, तो अंतिम असेल. आणि आणखी एक गोष्ट, तिसऱ्या पंचांची जर मदत पंचांना जर लागली तरच ते घेतील, अन्यथा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार नाही. पंचांना जर वाटलं की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणं गरजेचं आहे तर ते मग तिसऱ्या पंचांची मदत घेतील. फक्त बीमर आणि झेलचा एखादा
जर संभ्रम असेल तरच पंच तो रिव्यू घेतील, अन्य कुठल्याही गोष्टीला रिव्यू या स्पर्धेमध्ये नाहीये, या गोष्टीची नोंद ठेवा. सुपर टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. पहिली मॅच ती आपल्याला आज या ठिकाणी आपणाला जी साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिली आहे त्या साऊंड सिस्टमचे मालक आनंदभाऊ भदाने यांनी नवीन गाडी आणि नवीन साऊंड सिस्टम या ठिकाणी दिली आहे. त्या नवीन साऊंड सिस्टमचं उद्घाटन सुद्धा आपल्या या क्रिकेटच्या उद्घाटनाबरोबरच करण्याचं आयोजन त्यांनी आखलं आहे. त्यासाठी आपल्या गावचे आदरणीय उपसरपंच किशोर नाना सोनवणे, राजेंद्र सोनवणे आणि संतोषभाऊ सोनवणे तिघांनी इथे यायचं आहे. आपल्या हातानं श्रीफळ वाढवून त्यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. जो गुलाबी पट्टा या संपूर्ण बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्या बाहेरच प्रेक्षकांनी बसायचं आहे, त्या पट्ट्याच्या आत येऊ नका. सुकियाना आणि त्यांच्या विपक्ष तुम्ही जयमल्ला लखमापूर अशी मॅच पाहताय. जयमल्ला लखमापूर टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला इथे पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. आमचे ऑफिशियल्स इथे इशारा करत आहेत, 2 मिनिटं थांबायचे. ऑफिशियल स्कोरर इथे आमच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर न पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिले षटक रामच्या हातामध्ये दिले गेले, त्याच्या खांद्यांवर टीमनं विश्वास दर्शवलाय आणि त्याच्या खांद्यांवर बसलेला हाच विश्वास इथे त्याला सार्थ ठरवायचा आहे आणि हा विश्वास किती योग्यतेनं तो सार्थ ठरवतोय याकडे लक्ष राहील. मॅच रंगतदार असेल एक गावेक संघ या फॉर्मॅटमधनं काही टीम्स तुम्हाला आज मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील. ग्रामीण मधल्या या टीम्सच्या आज इन ॲक्शन आहेत. आपलं कश्यप कौशल्य, आपलं प्राविण्य, आपल्या गावाकरता खेळण्याची संधी ती आज आणि उद्या या 2 दिवसात तुम्हाला प्राप्त होणार आहे. तिथे मॅचला प्रारंभ होणार आहे. खेळपट्टीची थोडीशी आखणी जी बाकी आहे ती कम्प्लीट केल्यानंतर आमचे ऑफिशियल्स आम्हाला ऑफिशियल इशारा देतील. या स्पर्धेला प्रारंभ होईल, या स्पर्धेचा शुभारंभ होईल. पहिली मॅच जी तुम्हाला पाहायला मिळते, सूर्यनारायणाचं ही दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे जे सकाळपासून होत नव्हतं, मात्र आता ते झालंय दुपारच्या 17 मध्ये. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच ती रंगण्याकरता सज्ज झाली आहे. या मॅच मध्ये बघूया कोण आपला वान जिवंत ठेवेल. आ टीम्स
प्रत्येक दिवसातन या स्पर्धेत उतरताना तुम्हाला पाहायला मिळतील। आरसी कंपनीचे कन्सल्टंट सन्माननीय आर के सहानी इथे उपस्थित होत आहेत। सर, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। जे या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित राहिलेत, या मंचाची शोभा वाढवत आहेत। मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक रामच्या हातामध्ये आहे। बॅटिंग स्टान्सवर आपण स्ट्रायकर एंडकडनं डावाची सुरुवात करताना जर पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता सज्ज झालाय फलंदाज साबीर आणि चेतन। ही जोडी मैदानामध्ये साबीर आणि चेतन इन ऍक्शन। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील। मॅच नंबर एक जी रंगण्याकरता सज्ज होते, ऑफिशियलचा इशारा आलाय मॅचला इथे सुरुवात होती। ऑल सेट, बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा ला वंदन करून आपण या मॅचला सुरुवात करतोय। पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय। स्ट्रायकर एंडकडे बॅटर शाबीर, त्याच्या विपक्ष राम आणि शाबीर, या दोघांमधला हा संघर्ष तुम्हाला एमआयडीसी मित्रमंडळाच्या या स्पर्धेमध्ये पाहायचा आहे। पहिलाच बॉल फुलटॉस होता, उडवलं त्याला, पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं, चेंडू पहिल्या टप्प्याखेरी सीमा पार, फरार चौकार चार। पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर फुलटॉस होता, बॉडी लाईन वरचा हा बॉल योग्यतेने बॅट मध्ये घेतला आणि मोठ्या फटक्यामध्ये त्याला कन्वर्ट केलंय। चार धावाने एक ठोस मजबूत सुरुवात या मॅचची आपल्याला पाहायला मिळाली। इथे चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, फिल्डिंग करताना थोडीशी चुकी गोलंदाजाच्या फॉलोथ्रूमध्ये। फिल्डिंग करणं थोडंसं कठीण असतं कारण खूप वेगानं बॉल तुमच्याकडे येतो आणि तुमच्या दिशेकडे वेगाने येणाऱ्या या बॉलला फील्ड करणं सोपं नाही आहे आणि ते यावेळेस करत असताना एक सिंगल इथे खर्च झाली। एके धावेनं धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या 5 रन्स ऑन बोर्ड। षटक क्रमांक एक, चांगली सुरुवात, मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक। यावेळेस शॉर्ट रनचा वापर केला, चेंडूला फक्त ढकललं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे त्यानं जोवर चेंडूला उचललाय। धावसंख्या इथे वाढ होईल, धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या वाढून यावेळी ती धावून पोचतीय। सात धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात, 7 रन्स ऑन बोर्ड। तीन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। इथे पुन्हा एकदा पायावरचा बॉल, क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे। ह्या पद्धतीची चुकी टीमला परवडणारी नाहीये। पहिलं षटक जिथे एक विकेटची संधी गोलंदाजाने निर्माण केली आहे, हा गोलंदाज फल क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली नाही ना तर तो अपूर्ण आहे। आणि पहिल्या षटकात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं। बॉडी लाईन वरचा बॉल होता, वळवण्याचा प्रयत्न, 38 सर्कलला क्लिअर करणं शक्य झालं नव्हतं बॅटरनं। जीवनदान फटका चांगला आहे, लॉंग अप मध्ये मात्र यावेळेस खेळाडू आहे, तो वेगानं आलाय चेंडूवर, त्याने जोवर उचलून फेकला। इथे धावचीची संधी मात्र सुखरूप धोन इथे कंप्लीट केल्या जातील सहजतेनं। अगदी इथे एक एक दोन दोन मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यापासून थोडस वंचित ठेवावं लागेल, यापासून थोडस दूर ठेवावं लागेल। ह्याच पद्धतीनं जर सहजतेनं विपक्षी टीमला हवी होण्याची संधी तुम्ही दिली तर या मॅच मधनं दूर जावं लागू शकत। यावेळेस गलीमधला खेळाडू वेगानं धावत आला, डायरेक्ट हिटचा त्याचा प्रयत्न, एकच्या जागी दोन धावा इथे पुण्याच्या इथे कन्वर्ट होतील। या दोन धावाने जाफलकात वाढ होती, धावसंख्या दोन्ही आकड्यानं वाढते आणि दुहेरीनं पुढे सरकून धावसंख्या यावेळेस जी जाऊन पोचली आहे 12 म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर क्रिकेटच्या प्रति ज्यानं सर्वोत्तम कमिटमेंट दिली तो खेळाडू येईल।
युवराज सिंग याचा जन्मदिवसाचा आकडा आहे, कारण वर्ल्ड कपच्या त्या मॅचेस त्यामध्ये मैदानाच्या आत रक्ताची उलटी झाल्यानंतरही जो खेळत राहिला तो युवराज सिंग। आणि क्रिकेटच्या प्रति तुमची कमिटमेंट ती खूप महत्त्वाची आहे। क्रिकेटच्या मैदानात तुम्ही जर उतरलात ना, मग उतरल्यानंतर तुम्हाला तुमचे 100% एफर्ट लावावे लागतील। डू आर डाय, इथे मैदानात उतरल्यावर तुम्हाला तुमचं सर्वश्रेष्ठ तुमचं सर्वोत्तम प्रदर्शन करणं गरजेचं आहे। गोलंदाजी ट्रॅक वर ना गोलंदाज पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र इनसाइड आउट, एक ब्युटिफुल स्ट्रोक, पहिल्या टप्प्या अखेरीस चेंडू सीमारेखा पार, येतोय चौकार। हा आलाय एमएडएससी चौकार 4। उजव्याच्या बाहेर जागा होती, त्याचा योग्य वापर केला, एक चांगला स्ट्रोक खेळला गेला। इथे ऑन साइडला जोरगस खेळण्याचा प्रयत्न, गॅप मिळाला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय। एक खेळाडू आहे जो पेट्रोलिंग करतोय डीप मध्ये, जोपर्यंत त्यानं चेंडूला उचललं इथे 2 रन्स सहजतेने कंप्लीट झाल्या। धोनी या धावसंख्येनं दाफलकात वाढ, धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीने वाढवून ती जाऊन पोहोचते यावेळेस 18 रन्स 18 धावा। चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतीय, जी सुरुवात अपेक्षित आहे। सुरुवातीपासूनच चांगली टोटल दाफलकावर उभी राहणं गरजेचं आहे आणि ती चांगली टोटल दाफलकावर उभी राहत असताना तुम्हाला पाहायला मिळेल। डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, इथे मिड ऑन मध्ये खेळाडू आहे, त्यानं अचूक फेकी केली आहे, माघारी यावं लागेल। फर्स्ट विकेट डाऊन इयर, धावचितच्या स्वरूपानं पहिला गडी, तो तंबूच्या आसऱ्याला परतताना पहिल्या गड्याचा पतन, खेळाडू आउट। विकेट मी दिए षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे। गोलंदाजी ट्रॅक वर या षटकाला हाताळण्याकरता गोलंदाज आपण पाहताय खंडू, जो गोलंदाजी ट्रॅक वर आहे। यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल इथे सहजतेने मिळाली, दुसरीचा प्रयत्न धोकादायक आहे मात्र तो इथे कंप्लीट होईल, 2 धावा सहजतेने मिळतील। धावसंख्या या 2 आकड्यांना वाढताना पुढे सरकताना आपल्याला पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, प्रयत्न फसला, अपील केली गेली। रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार आहे, या दुधारी तलवारने एक तर समोरच्याची मान कापेल, एक तर स्वतःची, आणि यावेळेस स्वतःची एक डॉट बॉल आलाय। तुम्ही सरळ हाताने जेवढा धावा घेईल तेवढे योग्य असतील, मात्र लेग स्पिन जेव्हा गोलंदाज येतो निश्चित हा पर्याय होतोय। त्या प्रयत्न फसलाय, चेंडू हा वे मध्ये आहे, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये या संधी, आणि त्या संधीचं झालंय सोनं, बाद होऊन माघारी परतावं लागेल। गोल्डन डकचा शिकार झालाय, जो वनडाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये बॅटिंग करता आला होता। बॅटर चेतन खरे यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय। मैदानामधनं आतापर्यंत 2 बॅटर ज्यांना माघारी परतावं लागलंय, रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू खूप काळ हवेत राहिला, संधी होती इथे गोलंदाजाला स्वतः आला आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं, विकेट मिळवली यावेळेस।
आणि डबल्स आहे ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापरणं गरजेचं आहे आणि तेच होतंय या मॅचमध्ये. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, चेंडू लॉंग ऑफ मध्ये येतोय. लॉंग ऑफचा खेळाडू आपल्या जागेपासून थोडासा वाईट जात या चेंडूला जोवर उचललाय. दोन धावा विकेटच्या मध्ये जर आपण पाहिलं ना तर कम्युनिकेशन खूप चांगलं आहे दोन्ही फलंदाजांमधलं. एकमेकांमधली कॉलिंग ती खूप गरजेची आहे. तुम्ही धावा घेताना तीन शब्दांचा वापर तो खूप महत्वाचा आहे. यस नो अँड वेट. हो ही धाव शक्य आहे, नाही धाव नाही होणार आणि थांब आपली विकेट जाऊ शकते. या तीन शब्दांचा वापर तुम्ही योग्यतेनं अगदी केला ना तर निश्चित तुम्हाला चांगल्या धावा या राफलकावर जोडता येतील. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलचा वापर केला. क्रिकेटचा एक मूलमंत्र आहे पुश करो खुश राहो आणि यावेळेस तेच केलं बॅटरनं. फक्त पुश केलं चेंडूला, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकताना यावेळेस जाऊन पोहोचली आहे 25. 25 रन, चांगल्या धावा येत आहेत. सहा षटकांची मॅच आहे. सुरुवातीपासून थोडस वाचून खेळावं लागेल. चांगला बॉल, चांगला बॉल. टप्पा खेळल्यानंतर फ्लाइट मिळाली, बाउन्स मिळाला, अतिरिक्त बाउन्स. फलंदाजाला बीट करत त्याला टाटा बाय बाय म्हणत विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना रामा इथे कमबॅक करतोय. टीम अडचणीमध्ये आहे आणि तिथनं टीमला सावरण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं होत असताना इथे खोलोडप्याचा बॉल. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कलमध्ये जे चेंडू फील्ड होत आहेत त्यावर तुम्हाला सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाही. आणि इथे षटक समाप्त झालं क्रमांक 3 तीन षटकांचा खेळ इथे कम्प्लीट झालाय. तीन षटकांच्या समाप्ती अखेरीस. धाफलकावर एकंदर नजर टाकली तर धाफलक जाऊन पोचलंय 26-26 आणि येणारी तीन षटकं कशा पद्धतीने असतील, कशा पद्धतीचा खेळ या तीन षटकांमध्ये होईल ते आपण पाहणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MIDC चषक 2022-23 DJ. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीनं आपल्याला शिकवलं आहे अतिथींचा आदर सत्कार करणं आणि त्यांना सन्मानित करणं. चांगला बॉल, फ्लाइट बाउन्स तो पाहिला मी याला. गुडने स्पॉटच्या परिसराचा चांगला यूज केला. यावेळेस टप्पा खाल्यानंतर चेंडू अतिरिक्त फ्लाइट बरोबर विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झाला. धावच्या स्वरूपाने निघणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पप्पूला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना, गुडलेन स्पॉटचा चांगला वापर करत असताना उजव्या चेंडूला फक्त पाहिलं, सोडून दिलं. पंचाने इशारा केला इट्स अ नॉन प्लेबल.
अतिरिक्त धावसंख्येत वाढ, धावसंख्येत भर होती है, धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकते आणि यावेळेस ती जाऊन पोहोचली 33-33 धावांवर। प्रयत्न क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये झेल दिलाय, माघारी परतावा लागेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद। या षटकाचा आपण जर विचार केला तर या षटकातील आतापर्यंत आपण चार चेंडूचा खेळ झाला, अजूनही दोन चेंडूचा खेळ शेष आहे। पप्पू चांगली गोलंदाजी करतोय, थोडस बांधून ठेवणं गरजेचं आहे, सहा षटकांची मॅच आहे। आव्हान जर खूप जास्त मोठं सेट झालं तर मग तुम्हाला विकेट टिकवणं आणि त्याबरोबर धावा घेणं या दुहेरी मनस्थितीमध्ये बॅटिंग करावी लागेल। इथे चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, या 38 सर्कलच्या आत जोवर चेंडूला उचलले गेले, एक सिंगलमध्ये धावसंख्या कन्वर्ट होईल, धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या एक या आकड्यानं वाढताना पुढे सरकून 32-32। थोडासा चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल, प्रदर्शन ते उत्तम दर्जाचं तुम्हाला करावं लागेल। तीन विकेट्स या मॅच मध्ये आतापर्यंत मिळवण्यामध्ये यश आलंय फिल्डिंग करणाऱ्या लखमापुरी या टीमला। इथे बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू विकेटवरच राहतोय, विकेटपासून दूर नेण्यामध्ये अपयश आलंय, धावा डॉटच्या स्वरूपाने हा चेंडू काउंट केला जाईल। या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला जगायचंय, वाचायचंय तर चांगली बॅटिंग करावी लागेल, एक ठोस टोटल उभी करावी लागेल, कारण बँक बॅलन्स तुमच्या गोलंदाजांकडे असेल तरच त्यांच्याकडनं चांगला मारा होऊ शकतो। आणि जर तुम्ही हा बँक बॅलन्स उभा केला नाही गोलंदाजीच्या माध्यमातून तर मग टीम अडचणीमध्ये येऊ शकते, आणि या अडचणींवर मात करण्याकरता इथनं थोडेसे अस्वस्थ स्ट्रोक खेळावे लागतील। चेंडूला मिडल ऑफ द बॅट खेळावा लागेल, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्यानंतर जो स्वीट व्हॉइस प्रत्येक बॅटरला हवा हवा असा आणि ऐकावा असा वाटतो तो येणं गरजेचं आहे। गोलंदाजी ट्रॅकवरनं या षटकाकरता गोलंदाज खंडू आलाय, खंडूच्या खांद्यांवर टीमनं विश्वास दर्शवला षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता। बघूया आपल्या खांद्यांवर पडलेला हा विश्वास कशा पद्धतीनं सार्थ ठरवेल। इथे डाऊन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑनचा खेळाडू जोवर चेंडूला झेपावेल, जोवर चेंडूला फील्ड करेल, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकताना यावेळेस ती जाऊन पोचती आहे 33। आपण जर धावफलकाला पाहिलं तर तीनचा आकडा तीन वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल, आणि हा आकडा अगदी योग्यतेनं ज्याच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला तो करुण नायर, कारण आपला तिसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळताना करुण नायरनं 303 धावांची इनिंग साकारली, आणि त्यानंतर मग त्यानं जी गाडी घेतली त्या गाडीचा नंबरही 303 घेतला। तीनचा आकडा आपल्याला धाफलकावर पाहिला मिळतोय। यावेळेस चांगला बॉल विकेटच्या मागे चेंडू निघून गेला, निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने बॉल येईल, पूर्ण शांत ठेवलंय, पूर्ण शांत ठेवलंय, ही शांतता भंग करावी लागेल, इथे मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळावे लागतील। समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक येतो, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये, लॉंग ऑन मध्ये माफ करा, लॉंग ऑनचा खेळाडू वेगानं चेंडूवर आला, जोपर्यंत त्यानं उचलला धावफलकात वाढ होतीये, धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकताना यावेळेस जाऊन पोचतीये 34-34। पुढचा बॉल इथे उजव्या अष्टीवरनं पुन्हा एकदा खालच्या पंड्यात राहणारा बॉल, विकेट किपरचा वेध घेतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन गॅदर झालाय, विसावला गेलाय, निर्धाव डॉटच्या स्वरूपानं चेंडू
या मॅच मध्ये परवडणारे नाहीयेत, इथे बॅटिंग करणारे टीमला अडचणीमध्ये आणणारे आहेत, ह्या अडचणींवर मात करण्याकरता सुकियाना टीमला इथे प्रदर्शन चांगलं करावं लागेल. मात्र गुडलेन स्पॉटचा बॉल अप्रतिमतेनं इथे यूज केला, गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला पीच केलं, तिकडनं चेंडूमध्ये थोडी हरकत, आणि असं म्हटलं जाताना हरकत मध्येच बरकत आहे, आणि ही हरकत गोलंदाजाला बरकत देतीये. चेंडू निर्धाव डॉट. इथे सॉफ्टवेअरचा वापर, चेंडू करता जागा बनवली, क्षेत्रक्षक आहे जो एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलाय, आणि जोवर त्यानं तिथे चेंडूला उचललं, दोन धावा इथे सहजतेने मिळतील. मैदान जर आपण पाहिलं अगदी गोलाकार, थोडस बाउंड्री ही दूर आहे, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळावे लागतील. टेनेक्स चे बॉल या स्पर्धेच्या निमित्तानं वापरले जात आहेत. धावसंख्या 36 आहे, पूर्णपणे शांत ठेवलंय विपक्षी टीमला. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं 5 षटकांचा खेळ झालाय, 30 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 30 बॉल मध्ये 36 आलेत. शेवटचे अंतिमचे 6 बॉल कशा पद्धतीने असतील, किती आक्रमकता या शेवटच्या षटकाला आपल्याला पाहायला मिळेल, मात्र पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ, जाऊया आपल्या डीजेकडे, डीजेकडनं एक गाणं घेऊ आणि येऊ पुन्हा एकदा MIDC चषक 2022-23 मध्ये. नवीन गोलंदाज अंतिमचं षटक, फायनल षटक घेऊन तो गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. मुकुंद नंबर 1 ची जर्सी त्यांना परिधान केली आहे. शेवटचं अंतिम षटक हातामध्ये आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळी जागा बनवली, फटका प्रतिम, हा काय मिड विकेटला क्लिअर करेल, नाही शक्य झालं, झेल झाला, विकेट आली, खेळाडू बाद. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही MIDC चषक 2023 आनंद घेत आहे. MIDC मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित ही रंगतदार, दर्जेदार आणि उल्लेखनीय स्पर्धा. क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमधल्या संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले गेले. आपलं कसब कौशल्य, आपल्यामधलं दडलेले सुप्त कलागुण तुम्हाला प्रदर्शित करण्याकरता एक चांगलं प्लॅटफॉर्म जे उभं राहिलंय, ज्याचा मनसोक्त आनंद घेणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरता शाहनवाज जो बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंड करणं सज्ज होतोय. मुकुंद त्याच्या विपक्ष, मुकुंद आणि शाहनवाज या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली फाईट, या दोघांमधला ही खडाजंगी तुम्हाला MIDC च्या स्पर्धेच्या मैदानामध्ये अनुभवायची आहे. शॉर्ट पिच बॉल होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न नाही आहे. इथे सॉफ्ट हँडलचा वापर तो अतिरिक्त प्रमाणात या मॅचमध्ये पाहायला मिळाला, आणि त्याच कारणानं धावसंख्या थोडीशी सीमित आहे. शांत ठेवलंय लखमापूरकरांनी इथे बॅटिंग करणाऱ्या या टीमला. सुकियाना आणि त्यांच्या विपक्ष टीम जे म्हणला लखमापूर, ज्यांच्यामध्ये ही मॅच आहे. चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॅटमध्ये मिडल नाही आहे. चेंडू बॅटचा हलकासा स्पर्श करतोय, एक सिंगलमध्ये कन्वर्ट होतोय. एक एक धावांनी इथे दाफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न. 4 चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस दाफलकावर 40-40. अंतिमचे 2 बॉल लढण्याजोगा बळ मिळवण्याकरता एक मोठा फटका येणार आहे. 2 बॉल मध्ये अत्यावश्यक आहे, गरजेचा आहे, तो तुम्हाला खेळावाच लागेल या मॅचला जर आपल्या कवेमध्ये घ्यायचं आहे. चांगला बॉल इथे डाऊन द ग्राउंड, पुन्हा एकदा आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला. विकेटच्या समोर जास्त स्ट्रोक आले, मात्र हवाई सफर या मैदानावरची जी गरजेची होती ती तेवढ्या अचूकतेनं पाहायला मिळाली नाही. चौकार सुरुवातीच्या स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये थोडेसे चांगले स्ट्रोक आले, ज्यांना बाउंड्रीमध्ये कन्वर्ट केलं, इनसाइड आउट
दोन स्ट्रोक आपल्याला खूप चांगले पाहायला मिळाले, मात्र उत्तरार्ध यावेळेस मात्र चेंडूला हवा दिली, जास्त उंच गेलाय, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे टिपला जाईल का अचूक झेल, विकेट मिळेल खेळाडू बाद। पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये दहा फलकावर धावसंख्या लागली गेली 42-42 आणि विजयाकरता येणारी सहा षटक, चेंडू आहे 36, तुम्हाला बनवायचे आहे 43 धावा, कशा पद्धतीने बनवलं जातील त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत। मात्र नेक्स्ट मॅचच्या टॉस त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे, नेक्स्ट मॅचच्या बोट टीम दोन्ही टीम आपल्याला सज्ज राहायचं आहे, मात्र त्या टीम जोवर सज्ज होतील जोवर या मॅचचं क्षेत्ररक्षक सज्ज, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, जाऊया आपल्या डीजेकडे, त्यांच्याकडे एक गाणं घेऊ आणि येऊ पुन्हा एकदा मैदानात। पहिलाच बॉल या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हॅन्डलचा वापर केला गेला, विजयाकरता जर आपण पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे असं म्हणता येणार नाही। विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत 43 धावा बनवायचे आहेत। विकी धोत्रे इथे येतोय, विकी आपलं हार्दिक स्वागत, वेलकम।
बॉल बॅकफुटला गेला जागा बनवली खूप चांगला स्ट्रोक यावेळेस इनसाइड आउट करून खेळलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत या स्ट्रोकला म्हणायचं झालं तर टांगा पलटी घोडे फरार चेंडू सीमा पार चौकार चार स्टेप आउट केलं जागा बनवली चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं टिपला झेल इथे माघारी परतावं लागेल विकेटचं पतन विकेट नंबर एक पहिला हादरा टीम जय मल्हार लखमापूरला पहिला फलंदाज आउट सर्कलच्या बाहेर जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न करावा लागला आणि यशस्वी केला त्याने बॅटमध्ये मिडल नव्हता फटक्यागत जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता रिप्लेमध्ये जे युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आपण या स्पर्धेशी जोडले गेलात आपण आमच्यासोबत जोडताय या स्पर्धेचा आपण आपल्या घर बसल्या आपल्या कामावर जिथे कुठे आहात तिथनं आनंद घेत आहे साई ज्यानं पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळवली आहे गरजेची होती विकेट विकेट येणं या मॅचमध्ये खूप महत्वाचं होतं आणि तीच विकेट इथे मिळवत असताना नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपल्याला जायचंय बोट टीम आपण संपर्क साधा आयोजकांशी आणि दाबाडी आणि त्यांच्या विपक्ष आवनखेड दोन्ही टीम नाणेफेक करण्याकरता आपण सज्ज व्हायचंय आयोजकांशी आपण संपर्क साधा
रिपोर्ट करा दाबाडी आणि अवनखेड या दोन्ही टीम. साई आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. त्याच्या विपक्ष स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करण्याकरता यावेळेस पप्पू उभा आहे. त्या पप्पूनं गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी केली. प्रभावित करण्याचं काम या पप्पूनं केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे जागा बनवली, फटका चांगला आहे, मिडविकेट मध्ये यावेळेस खेळाडू आहे. त्यानं जोवर उचललं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट होईल बॉल. धावसंख्येत एक या आकड्यानं वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकताना यावेळी जाऊन पोहोचते ती धावसंख्या 14 runs. 14 धावा, सिंगल डबल्स त्या इथे महत्वाचे आहेत, कारण खूप मोठ्या टोटलचा पाठलाग तुम्हाला करायचा नाही आहे. जो पाठलाग करायचा आहे तो एक अवाक्यामधला टोटलचा आहे आणि तो तुम्ही सिंगल डबल्सनं सहजतेनं करू शकता. यावेळेस गोलंदाजी करताना थोडस पावलांचं माप चुकलेलं असावं किंवा डोक्यामध्ये माजलेला विचारांचा काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा आणि त्याच कारणानं माघारी परतलाय. पुनश्च एकदा नव्यानं तो चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. पंचांकडनं एक डेड बॉल, एक मृतक बॉलचा इशारा. दाबाडी टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. थोडासा शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला यावेळेस. तुम्ही अवे फ्रॉम द बॉडी जेवढा जास्त प्रयत्न खेळाडू आउट. करता लगेच आपल्याला पोहोचायचंय आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचंय. पॉइंटचं क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे, कारण क्रिकेट जगतात या क्षेत्राला अजरामर केलंय ते जॉन्टी रोड्सनं, महम्मद कैफनं, युवराज सिंगनं, ही अशी काही नावं आहेत जे या क्षेत्रामध्ये सातत्यानं उभी राहिली आणि त्या जागेला अजरामर केलं. पॉइंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम येईल नाव ते जॉन्टी रोड्स, एक सर्वोत्तम क्षेत्र रक्षक. महम्मद कैफ, युवराज सिंग हे काही क्षेत्ररक्षक होते जिथे त्यांचे झेल नेटवेस्टची ती सिरीज जिथे युवराज सिंग आणि महम्मद कैफनं पॉइंटमध्ये पकडलेले ते झेल आणि 326 चा तो चेस तो प्रत्येकाला आठवेल. त्याच पद्धतीचं हे क्षेत्र आहे पॉइंटचं जिथे ही फिल्डिंग, जिथे हा कॅच. न्यू मॅन इन, नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय मुन्ना. बॅटिंग करण्याकरता तो दाखल झालाय. मुन्ना ज्याला बॅटिंग करताना आपण मैदानामध्ये इन ॲक्शन पाहाल, तसं नाशिक जिल्ह्याची तर खरं क्रिकेटच्या परिपटलावर ओळख जर कोण असेल तर तोही मुन्नाच आहे, मुन्ना शेख. टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही कुठेही जा, मग त्या कुठल्याही राज्यात जा, भारत भरामध्ये जिथे नाशिक जिल्ह्याची ओळख आहे मुन्ना शेख. इथे फटका इनसाइड आउट, 30 yard सर्कलला क्लिअर केलंय, मात्र चेंडू आउट. फील्ड मध्ये गेल्यानंतर थोडासा संत झाला, त्याचाच फायदा मिळतो इथे बॅटरला. 2 धावा यावेळेस क्षेत्ररक्षकाला ही संधी मिळाली चेंडूला कलेक्ट करण्याची. या 2 धावाने धावफलकात वाढ होती आहे धावसंख्या 2 या आकड्यानं. 16-16 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. बोट टीम कॅप्टन ते इथे आमच्यासोबत जोडले जात आहेत. नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेत, त्यांच्या शुभस्ते आपल्याला हा टॉस करायचा आहे. यावेळेस मात्र विकेटचं पतन, खेळाडूला माघारी परतावं लागेल. विकेट्स या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाचवू शकतात आणि तेच करतायत. इथे विकेट मिळाली नंबर 3 ची. 3 गडीबाद आमचे कॅमेरामन आपल्याला विनंती आहे, मुख्य मंचाच्या बरोबर बाजूला जो टॉस जिथे केला जातोय कव्हरअप झालेला आहे आपण पाहू शकता. आमचा बरोबर तो आपण पाहू शकता. बोट टीम कॅप्टन्स इथे आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या सोबत जॉईन झालेत.
ज्यांच्या उपस्थिती मध्ये ही नाणेफेक तुम्ही पाहताय। नाणेफेक ती महत्त्वाची आहे आणि ती नाणेफेक तुम्ही इन ऍक्शन पाहताय। मला वाटते अवनखेड टीम इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय कळवायचा लगेचच। अवनखेड टॉस जिंकलाय, निर्णय लगेचच आपल्याला कळवावा लागेल। बघा त्या मॅचला पाच षटकांचा ती मॅच असेल आणि चार गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील नेक्स्ट मॅच, आणि ज्यामध्ये एक षटक पॉवर प्ले करता बंधनकारक असेल। पाच षटकांची मॅच, चार गोलंदाज वापरणं बंधनकारक। गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आपल्याला गोलंदाज शाबीर पाहायला मिळतोय। इथे चांगला बॉल शाबीरचा फलंदाजाला फसवणारा, फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये टाकणारा, फलंदाजाला अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवणारा हा एक अप्रतिम बॉल। विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झालाय, निर्धाव डॉट सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर ना शाबीर आपला पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा चेंडूमध्ये कट, चेंडूमध्ये टर्न, बॅकहँड डिलिव्हरी तुम्हाला इथे या मॅच मध्ये पाहायला मिळते। बॅकहँड डिलिव्हरी जेवढ्या जास्त प्रमाणात केला जातील फलंदाजाला बंदिस्त करण्याची संधी असेल आणि इथे तेच करतोय गोलंदाज। रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडू टप्पा खाल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूने काढला जातोय आणि त्यालाच फसताना बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतोय। आंतरराष्ट्रीय परिषदेचे नियम बदललेले नियम किंवा ही विकेट त्यावर फिरकी गोलंदाजांना खास संधी आहे। थोडीशी लाल विकेट तुम्हाला पाहायला मिळते, रिव्हर्स अटेम करायचा आहे प्रयत्न हाही फसलाय। चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झालाय, निर्धाव चेंडूची इथे झडी लागली आहे। एका पाठोपाठ एक तीन डॉट बॉल तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळालेत या स्पर्धेत। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर न गोलंदाज सज्ज होतो, यावेळेस मात्र स्टेप आउट केला डान्सच्या ग्राउंड पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल गेला डायरेक्ट हिट। इथे डायरेक्ट हिट गरजेची होती, डायरेक्ट हिट जर लागली असती तर फलंदाजाचा प्रवास सुरू झाला असता तंबूच्या आसऱ्याचा, तर ती डायरेक्ट हिट लागली नाही आहे त्यामुळे धावसंख्येत वाढ झाली आहे। धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकताना जाऊन पोचते यावेळेस किती 19-19 वर धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल। इथे विकेट्स आल्यात, धावसंख्या पुढे न्यायची आहे, खूप मोठं टार्गेट नाही आहे इथनं, अजूनही आपण जर विचार केला तर 24 ची गरज आहे। पुढचा बॉल, जागा बनवली आहे, जागा तर बनवली जाते मात्र फटका खेळणं ते राहून जात आहे। एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय। टेनिस बॉल क्रिकेटचं फॉर्मॅट हे याच पद्धतीनं सध्या ग्रामीण मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की फलंदाज शफल होत आहेत, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत मात्र आय साईट किंवा प्रॅक्टिसचा या फटक्यांचा अभाव तो मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल। चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, इथे धावसंख्या जाऊन पोचली, येणारे 18 बॉल आणि 23 बनवायचे आहेत। 18 बॉल 23 कशा पद्धतीने बनवले जातील हे पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ, ऐकूया डीजेला। ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तरी ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यामागे जे उत्तम आयोजक आहेत सन्माननीय राहुलजी सोनावणे, खंडू जाधव, रवीजी जाधव आणि अनिल सीतारामजी गांगुडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याचं काम सुरू आहे। इथे मैदानामध्ये काय घडलंय तर आणखी एक गड्याला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलंय, विकेटचं बदन खेळाडू बाद। या विकेट्स टीमला अडचणीमध्ये आणणाऱ्या
आपल्याला निश्चित पाहायला मिळतात, कारण मॅच अजूनही संपलेली नाही आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला जे चषक आहेत, जे आकर्षक ट्रॉफीज आहेत, जे आपल्याला उपलब्ध करून दिल्यात माननीय सन्माननीय श्री विलाजी देशमुख हाडवैद्य लखमापूर, सन्माननीय देशमुख बिल्डर्स मटेरियल सप्लायर्स, तसंच दिंडोरी माननीय श्री दिलीप काका सोनावणे, तसंच सन्माननीय श्री संदीपजी टरले, आणि या सर्व मान्यवरांकडनं ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या गेल्यात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे 1,01,111. यावेळेस ऑन साईडला चेंडूला कन्वर्ट लग केलंय, क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला जवळ उचलला एक सिंगल. इथे मोठा धावा येणं पुन्हा एकदा खुंटलंय. पहिल्या इनिंगचा किंवा पूर्वार्धाचा खेळ तुम्ही जर पाहिला ना, तिथेही तेच होत होतं. पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाज मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत होता आणि ते प्रयत्न फजर होत गेले, ते विकेट मिळत गेल्या आणि ती धावसंख्या सीमित राहिली. इथेही तेच घडतंय. पुढचा बॉल, इथे चांगला बॉल, चांगला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, संघर्ष होतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण लहान असल्यापासून ऐकत आलोय आणि ते प्रयत्न इथे यश मिळवून देतील हे मैदानात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा अटॅक खूप चांगलं राहिलंय या मॅच मध्ये दोन्ही टीम कडनं. साई यावेळेस आपलं प्रदर्शन अगदी योग्यतेने करत असताना, यावेळेस मात्र हा चेंडू फक्त दिशा दिली, सॉफ्ट हँडलला खेळला गेला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. संख्या अक्षरशः स्टॉप बंदिस्त झाली होती, तिला कुठेतरी पुढे नेणं गरजेचं होतं आणि तेच केलं यावेळेस. साई आपल्या गोलंदाजी ट्रॅक वर ना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे बॅकफुटला गेला, जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे इथे, डीप मिड ऑफ मध्ये जोवर त्याने उचललं, एक दोनचा प्रयत्न आणि सुखरूप दोन इथे कंप्लीट झाल्या. दोन या धावसंख्येनं दाफलकात वाढ होती, धावसंख्या दोन न पुढे सरकताना यावेळेस ती जाऊन पोचली 24 विजयाकरता. जर आपण पाहिलं अजूनही तुम्हाला 19 धावा बनवायच्या आहेत आणि या 19 धावा बनवण्याकरता जर चेंडूचा खेळ आपण पाहिला ना तर तो 13 शेष आहे, 13 चेंडू 19 धावा, खूप मोठं लक्ष आहे इथं अजूनही म्हणता येणार नाही. मात्र आलेल्या विकेट्स, 4 विकेट्स आल्यात या मॅच मध्ये, त्या थोड्याशा अडचणीमध्ये आणणाऱ्या आहेत. दिशा दिली चेंडूला, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाही, या दोनचा कॉल आहे, काय इथे कंप्लीट केला जाईल. मात्र यष्टरक्षक त्याची चाणाक्षता किंवा त्याचा वेग, त्यानं चेंडूला अगदी सहजतेनं उचललं. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली, एक या धावसंख्येनं दाफलकात वाढ, धावसंख्येत भर होती, धावसंख्या जाऊन पोचली 25-25. अतिशय चांगलं प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा पाहायला मिळत आहे. सुपर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा पहिले 2 दिवस तुम्ही लाईव्हच्या स्वरूपाने पाहताय. या स्पर्धेमध्ये इतर आकर्षक जी बक्षीस आहेत, मॅन ऑफ द सिरीज ज्याला 3100 रुपयाचं पारितोषिक जे संतोष भाऊ सोनावणे यांच्या वतीनं उपलब्ध करून दिलं गेलंय, मॅन ऑफ द मॅच मला वाटते फायनल जे असेल त्याकरता 2100 रुपयाने, बेस्ट बॉलर त्याच्याकरताही 1111 रुपये आमचे सन्माननीय संतोष भाऊ सोनावणे यांच्या वतीनं उपलब्ध करून दिलंय, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. तसंच जी स्पर्धा तुम्ही घरबसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे युट्यूबच्या माध्यमातून, ही संपूर्ण स्पर्धा पाहताय ते युट्यूबचं सौजन्य आम्हाला दिलंय ताराशंकर लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून, सन्माननीय श्री रहमतुल्ला खान, तसंच सन्माननीय गोकुळ भाऊ ज्यांच्या माध्यमातून, तसंच माननीय श्री अन्सारी भाई बेसिक ड्रग्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड लखमापूर यांच्या माध्यमातून, ज्या आमच्या मान्यवरांचं आम्ही युट्यूबचं सौजन्य दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणखी जे आमचे दाते आहेत त्यांचाही नाम उल्लेख आम्हाला करायचा आहे, मात्र जसजसा वेळ मिळेल आम्ही आपल्यापर्यंत ती नावं निश्चित पोहोचवू. गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुण्याचा एकदा सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एन कडे बॅटर उभा आहे, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, विकेट कीपरचा सहारा, इथे डॉट बॉल, चांगली ऍक्शन यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला विकेटच्या मागे, पेस जनरेट करत असताना
पेस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळता तुम्ही तेव्हा तुम्हाला पेसने गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण इथे खेळाडू आपला कामधंदा सांभाळत क्रिकेट खेळतात. हा चेंडू चांगला होता, पुन्हा एकदा सफल झाला. फटक्या करता जागा बनवायची होती, प्रयत्न फसलाय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर झाला. आणखी एक निर्धाव डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तो म्हणेल प्रेक्षक, कारण त्याच्याकडनं झाली एक खराब कामगिरी. चेंडू दंदन करत अगदी वाईच्या वेगानं निघून गेला सीमारेखा पार. येतोय चौकार चार. बाबा करंजवण यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. टी शर्टचे सौजन्य या स्पर्धेकरता दिलंय. मान्यश्री युवराजजी शिंदे, रेणुका क्रेन, लखमापूर फाटा. युवराजजी टोणपे, मातृछाया मटन शॉप आणि विनोदजी शिंदे, साई अर्थमूवर सप्लायर्स. इथे फटका जर आपण पाहिला तर बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि या बाईच्या स्वरूपाने येतोय चौकार. या चार धावानं धाफलकात वाढ होती आहे. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडू टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त फ्लाइट, अतिरिक्त बाउन्स, विकेट कीपरला बीट करत सरळ निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय चौकार चार. सरकते धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचतीये बरोबर 33 धावा. 29 वर धावसंख्या होत दिली, तिथं पुढे 33 पर्यंत जाऊन पोहोचली. येणारे पुढचे बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचे असतील, कारण आता कुरकोटी होती आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. छोटा प्लेनचा बॉल, पुनश्चित जागा बनवली, पॉइंट मध्ये खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, मात्र एक धाव घेण्यापासून रोखता येणार नाहीये. एक सिंगल न धाफलकात वाढ होती आहे. धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकताना यावेळेस 34-34 या स्पर्धेमध्ये बॉल स्टंप जे आपल्याला उपलब्ध करून दिलेत सन्माननीय शरदजी मोगल हॉटेल रॉयल ज्यांच्या वतीनं. इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि टॅलर टिपलाय एक अचूक झेल. तसंच सन्माननीय रामराव घडवजे लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्याकडनं हे स्टंप आणि बॉलचं सहकार्य आलंय. वणी पोलीस स्टेशन मधनं सन्माननीय कर्तव्य दक्ष अधिकारी एपीआय राजपूत साहेब इथे उपस्थित होत आहेत. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. वणी पोलीस स्टेशनचे एपीआय सन्माननीय राजपूत साहेब एक कर्तव्य दक्ष अधिकारी आपण ज्यांचा उल्लेख करू शकतो जे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित होत आहेत. साहेब आपलं स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन तुम्हाला या स्पर्धेच्या या मैदानावर पाहायला मिळत आहे. एमआयडीसी मित्र मंडळ लखमापूर फाटा त्यांच्या वतीनं ही स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे. गोलंदाजी ट्रॅक वर ना गोलंदाजी करण्याकरता यावेळेस गोलंदाज 6-9 ची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 6-9 या मॅचचं समीकरण ते जुळवायचं आहे आणि ते कशा पद्धतीने जुळवलं जाईल याकडे लक्ष राहील सर्वांचं. आपण आपल्या घरामध्ये जे सुरक्षित आहोत किंवा आपले जे रस्ते सुरक्षित आहेत, आपल्या माय माऊल्या ज्या सुरक्षित फिरत आहेत ते ज्यांच्यामुळे, ते आमचं पोलीस खातं, महाराष्ट्र पोलीस खातं, ज्यांचे कर्तव्य दक्ष अधिकारी वणी पोलीस स्टेशनचे एपीआय राजपूत साहेब ज्यांना आपण मुख्य मंचावर न पाहताय, त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मॅच पाहताय. पुढचा बॉल इथे चांगला बॉल, चुरकस खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल चोरली गेली आहे असंच म्हणावं लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकताना यावेळी जाऊन पोचतीय 35-35. 5 balls remaining and 8 runs required to win. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 8 धावा इथनं धाफलकावर जोडायचे आहेत. 8 आहे, बघूया कोणाची वाट लागणार आहे या मॅच मध्ये, कोण जिंकेल या मॅचला. टीम जय मल्हार की त्यांच्या विपक्ष खेळ करणारी टीम सुकियाना, जय मल्हार
सुकेन आणि जयमल्लार मध्ये ही मॅच चेंडूला टर्न केलं, फ्रिंगरला रोल केलं, आपल्या गोलंदाजी मधली इथे चाणाक्षरता दाखवली, आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधला एक सर्वोत्तम बॉल इथे हँडल केला, टप्पा खाल्यानंतर मिळालेला टर्न, तो बाउन्स, तो फ्लाइट, विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झालाय बॉल। येणारी चार बॉल आठची गरज आहे। चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक जोपर्यंत होईल, एक सिंगल मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न, दोन कंप्लीट, एक एक धाव महत्वाची, एक एक धाव महत्वाची आहे। इथे ही मॅच जिंकण्याकरता तुम्हाला खडतर परिश्रम घ्यावे लागतील, ही मॅच जिंकण्याकरता इथे तुम्हाला घाम गाळावा लागेल, तुमची मेहनत दाखवावी लागेल। येणारे शेवटचे बॉल आहेत, इथन शेष तीन चेंडू आणि विजयाकरता बनवायचे आहेत, सहा बनवायचे आहेत, तीन चेंडू दाखे, सहा धावा फलकावर जोडायचे, तीन सहाच समीकरण जुळवण्याकरता बघूया कशी बॅटिंग केली जाईल। सफल झाला फटका खेळणं विसरून गेला, सफा फटका खेळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळेच आली इथे विकेट धावचीच्या स्वरूपानं। येणारे शेवटचे दोन बॉल आणि बनवायचे आहेत सहा। येणारे दोन बॉल सहाची गरज आहे, एक गोल्डन षटकार या मॅच मध्ये गरजेचा आहे। गोलंदाजा करता इथे दोन टांग चांगल्या डिलिव्हरी जिथे हँडल करायच्या आहेत, काय घडेल या मॅच मध्ये, प्रेशर तर दोन्ही बाजूनी आहे, मात्र या प्रेशरला कोण चांगल्या पद्धतीने हँडल करेल, कुणाकडनं चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळेल। चांगला बॉल, हा चेंडू पुन्हा एकदा जमिनी लगत खेळला गेलाय, एक धावे तरी इथे कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावे करताचा प्रयत्न आणि इथे आली विकेट, एक चेंडूत पाचची गरज आहे, एक मोठा फटका तोच या मॅचला इथनं वाचवू शकतो, मात्र गोलंदाज त्याची तारीफ करावी लागेल कारण या मॅच मध्ये त्यानं आपल्या टीम करता जागा निर्माण केली आहे। सहा बॉलात नऊची गरज असताना त्याने एक चेंडू मध्ये पाच धावा वाचवल्यात, शेवटच्या बॉलवर एका मोठ्या फटक्याची गरज आहे। काय इथे गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळेल, या मॅचचं चित्र रंगतदार आहे। पहिल्याच मॅच मध्ये कशमकश तुम्हाला पाहायला मिळते आहे, पहिलीच मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये, मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा आनंद तुम्ही घेत आहे। सूर्यनारायण यांचं सकाळपासून दर्शन नव्हतं, मात्र दुपारच्या सत्रामध्ये ते आलेत, त्यांचं दर्शन होत आहे आणि क्रिकेट करता अगदी पोषक वातावरण तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे। स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करण्याकरता यावेळेस तुषार तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्या तुषारला इथे गोल्डन सिक्सर खेळायचा आहे, काय त्याच्या वतीने एक गोल्डन सिक्सर या मॅच मध्ये पाहायला मिळेल। एक चेंडू पाच ची गरज आहे, गोल्डन षटकाराची गरज आहे, एक पाच, कोण विजयी होईल या मॅचला जिंकर, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर, चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार आला खेळ खल्लास। एक पाच, एक पाच, प्रेशर आहे, प्रेशर आहे मैदानामध्ये आणि ते दिसतंय, बघूया या प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये बॉल कसा असेल आणि फटका कसा असेल। निर्णायक बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय, फुल टॉस, बॉल मिस झाला बॅटच्या पट्ट्यात आणि खेळ खल्लास झाला। इथे विजयी झाली ती टीम सुकेना, सुकेना या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील। टीम जयमल्लार लखमापूर आपण या स्पर्धेत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्व धन्यवाद। या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच राहिलेत शाबीर, खूप चांगली कामगिरी शाबीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि शाबीर यांना मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान करणार आहोत। शाबीर आपल्याला मुख्य मंचावर यायचं आहे, जिथे आमचे मान्यवर पाहुणे राजपूत साहेब उपस्थित आहेत आणि राजपूत साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला आम्ही हा मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो आहे तो इथे वितरित करतोय। मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो देताना तुम्ही राजपूत साहेबांना पाहाल, ज्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो इथे देऊन त्याचा मला वाटतं मेडल आहे, मॅन ऑफ द मॅच म्हणून एक आकर्षक मेडल आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच। कॅमेरा आमचा फोकस आहे मुख्य मंचावर, तुम्ही आमचा मुख्य मंच पाहू शकाल, जिथे राजपूत साहेब या मुख्य मंचावर विराजमान आहेत
आणि त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित होत असताना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक